हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। अगं का तुला तृष्णा आणि अपूर्वचं आयुष्य बर्बाद करायचं आहे? ही गोष्ट तर तेव्हाची आहे जेव्हा माझं आणि तुमचं काही बोलणंच झालं नव्हतं। बेटा मी भाऊ साहेबांना भेटायला गेले होते, मी त्यांना कल्याणी ताईंबद्दल सांगायला गेले होते। पण मला एक कळत नाहीये, तुम्ही सारखं सारखं त्या तृष्णाचं नाव का घेताय? आम्ही काही तिचं गुणगान नाही गाते, आम्ही फक्त खरं सांगतोय। बेटा तुझी आई आली होती तुला भेटायला। आई आली होती? कशी आहे ती? हो बेटा सगळे बरे आहेत। दादा मला तुझ्याशी थोडं बोलायचं। बोल। दादा तू तृष्णा वहिनीबद्दल विचार करतोय? हे सगळं मला नाही माहित दादा, पण हो एक गोष्ट नक्की, स्वतः करता नाही निदान आईसाठी तुला वहिनीला एक संधी द्यायलाच हवी। आणि मला खात्री आहे त्यानंतर सगळं व्यवस्थित होईल, सगळं ठीक आहे। दादा मी निघते, पण तू यावर नक्की विचार कर। यावेळी कोण फोन करत असे? हॅलो, सॉरी इतक्या रात्री फोन केला। काही हरकत नाही इन्स्पेक्टर साहेब, बोला काय झालंय? आज तू फोन करून सांगणार होतीस की ते केव्हा येणार आहे, आज दिवसभर तुझा फोन आला नाही म्हणून विचार केला आपणच फोन करा। माफ करा, मी तुम्हाला फोन करणारच होते। त्याचं काय आहे ना की ते लोक 2 दिवसांनी येतात। हो म्हणजे आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, आपण पुन्हा एकदा आपल्या प्लॅन बद्दल विचार करायला हवा, म्हणजे चुकीला काही वाव उरणार नाही। ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला उद्याच येऊन भेटते आणि उद्याच आपण प्लॅनही करूया।
कारण या वेळी मला अशी कुठलीही वाट ठेवायची नाहीये ज्यातून ती निसटून जाईल. मल्लिका थापर, या वेळी निकाल माझ्या आणि फक्त माझ्या बाजूने लागणार आणि तू वाचू शकणार नाही. प्रसाद या लोकात वाटून टाक. हा घ्या प्रसाद, तुम्ही पण घ्या ना. बाबा सौभाग्यवती हो बेटा, तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण हो. तुला आश्चर्य वाटते ना बेटा, तुझं लग्न आज मोडण्याच्या मार्गावर आहे आणि मी तुला सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देतोय. ते आशा करता बेटा की तू निराश झालेली आहेस, पण मी मात्र बेटा आशा तिळ मात्र सोडलेली नाहीये. मला पूर्ण खात्री आहे की तू आनंदाने एक दिवस आपल्या सासरी जाशील आणि तुझा संसार अपूर्वा बरोबर उत्तम रीत्या पार पाडशील. सुकन्या आमच्या कन्या, मला पूर्ण खात्री आहे की तू आनंदाने एक दिवस आपल्या सासरी जाशील आणि तुझा संसार अपूर्वा बरोबर उत्तम रीत्या पार पाडशील. म्हणून मी तुला आशीर्वाद देताना अजिबात कचरत नाही. बाबा, तुमच्या या विश्वासावर विश्वास ठेवावा असं वाटतोय, पण जेव्हा मी वास्तवाला समोर बघते तेव्हा मनाला कापरं भरत, सुचत नाही की मी काय करू. हे बघ बेटा, आयुष्यात कित्येकदा असं होतं की जे समोर दिसत असत ते सत्य नसत आणि जे दिसत नसत तेच खरं असत. बेटा, तुझा विश्वास कायम असू दे, धीर ठेव आणि सगळं त्या परमेश्वरावर सोडून दे. ही त्याची जबाबदारी आहे की त्याने आपलं आयुष्य सांभाळावं आणि सावरावं. आणखीन एक गोष्ट बेटा, सकाळी सकाळी हसत राहिल्याने दिवस चांगला जातो, कळलं ना? मग थोडं हस. बाबा, जर तुम्ही नसता ना तर न जाणे माझं काय झालं असत. नाही बेटा, असं नाहीये. अगं, सगळं चांगल्या करताच होत. जर हा आपल्या पाठीशी आहे तर सगळं चांगलंच होणार आहे. गुड मॉर्निंग आई. काय झालं आई, एवढी तू गप्प गप्प काय आहेस? आणि सकाळी सकाळी तुझा मूड का खराब आहे? अपूर्व, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. काय झालं आई, माझी काही चूक झाली का? प्रश्नाच्या बदल्यात प्रश्न विचारत नाहीत अपूर्व,
तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? स्वतःपेक्षाही जास्त. तू माझ्यासाठी काय करू शकतोस अपूर्व? काही, जे तू म्हणशील ते. मग तृष्णाला तू परत घरी घेऊन ये. काय? नाही आई, मी तुझी ही गोष्ट नाही ऐकणार. मी तृष्णाला या घरात पुन्हा आणू शकत नाही. पण आताच तर तू म्हणालास तू ते सगळं करशील जे मी सांगेन. आई, तू तू म्हणत असेल तर मी माझा जीवही देऊ शकतो, पण मी तृष्णाला या घरात पुन्हा आणणार नाही. अपूर्व, मला वाटायला लागलंय कि हल्ली तू तेच करतोस जे तुला पटत. मी तुला कितीदा समजावलं कि चोरी करणं ही तृष्णाची लाचारी असू शकते, पण तरीही तू ऐकलं नाहीस आणि तिला घराबाहेर काढलंस. आणि आता मी तुला सांगते कि तिला परत घेऊन ये, तरीही तू ऐकत नाहीयेस. आई, फक्त प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न खोटा बोलण्याचा आहे, या घराला आपलं न मानण्याचं आहे. अपूर्व, तिला या घरात येऊन दिवसच किती झाले होते. आणि खोट बोलण्याचं म्हणशील तर इतक्या छोट्या चुकी करता तिला घराबाहेर काढण्याची काय गरज होती? तिला प्रेमाने समजावून पण सांगता आलं असत ना, नंतर सगळं व्यवस्थित झालं असत. पण आई. पण काय अपूर्व, मला वाटलं ते मी बोलले, पण अंतिम निर्णय तुझा आहे. शेवटी हे घर तुझ्याच कमाईवर चालतं, मग अंतिम निर्णय पण तुझाच असेल ना. अगं आई, हे काय बोलतेस तू? मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी कमाई तुझी नाही आहे. आई, मी जे काही करतोय ते तुझ्यासाठीच तर करतोय ना. ठीक आहे, तुला जे हवंय तेच होईल. कृष्ण या घरात पुन्हा येईल, पण आई, मी तृष्णाला परत आणायला जाणार नाही. तिला तू जाऊन घेऊन येशील, माझं एवढं तरी ऐकशील ना प्लीज. आई, तुला माहिती आहे ना मी तुझ्या डोळ्यात वसरू नाही बघू शकत. प्लीज रडणं बंद कर, जे तुला वाटतं तसंच कर. तुझ्या खुशीतच माझी खुशी आहे, कळलं आई? ओके आई, मी निघतो. ठीक आहे. हेच एक काम होत जे अवघड होत. तृष्णा तर ही बातमी ऐकून धावत येईल इथे राहायला. एकदा तू ये तृष्णा, मग बघ पुढे पुढे मी काय करते. सुकन्या, आमच्या कन्या. अभिषेक, मेनका. मॉम, कशी आहेस मॉम तू? मी एकदम मजेत आहे. तुमची टूर कशी झाली? एन्जॉय केलात? खूप केलं मॉम. आणि तू मेनका, काही कमी तर नाही जाणवली ना? नो मॉम, तू असल्यावर कशाची कमी भासू शकते. मी पण खूप एन्जॉय केलं. ग्रेट, म्हणूनच तर आम्ही तुम्हा दोघांना वेकेशन करता पाठवलं होतं, म्हणजे तुमचा स्ट्रेस दूर होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. इजंट इट? थँक्स मॉम. अभिषेक, मला एका कामाकरता जायचंय, एक महत्वाची मीटिंग आहे, पण तुम्ही दोघं माझी वाट बघा, मला काही महत्वाचं बोलायचंय तुम्हा दोघांशी. ओके? आणि ते काय? इतकी कसली खाई आहे मेनका, आरामात आल्यावर बोलूया ना. ओके ओके, बाय. काय ग, मॉमला काय बोलायचं असेल? माहित नाही ब्रो, आधी तर कधी मॉम असं आपल्याशी बोलली नाहीये.
नक्कीच मोठी गोष्ट असेल. एनीवेज कधी ना कधी आपल्याला कळेलच. उगा स्ट्रेस का घ्या, मॉम नंतर सांगेलच. तुझी काही हरकत नसेल तर मी तुझ्याशी थोडं बोलू शकते. हाय बोला, काय बोलायचंय? ही तर माझी लाचारी आहे कृष्णा, की मला इथे यावं लागतंय, तेही तुला परत आणायला. काही हरकत नाही, कधीतरी माझा दिवस येईलच. मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं, म्हणूनच मी इथे आले. आई, मी ते पेपर साइन केलेत आणि बाबा ते पेपर्स घेऊन तुमच्याकडे आले होते, पण घरी बहुतेक कोणीच नव्हतं. कृष्णा, मी तर पेपर बद्दल बोललेही नाही, मग तू मला हे का सांगतेस? खरं बोलायचं तर कृष्णा, आज मी माझ्या सुनेला नाही, मुलीला भेटायला आले. तू गेल्यानंतर मला जाणवलं कृष्णा, की मी काय गमावलंय. ही माझी चूक होती कृष्णा, की माझ्याकडे हिरा होता आणि मी पैशांचा हव्यास करत होते आणि हुंड्याच्या मागे पळत होते. पण मला तेव्हाच जाणवलं जेव्हा मी शेजारच्या सुनेचं तिच्या सासूशी वागणं बघितलं. तेव्हा मला जाणीव झाली की माझी तृष्णा किती साधी होती, किती संस्कारी होती आणि किती आदर्श सून होती. देवा देवा, इतकी खोटी स्तुती करताना माझी जीभ का नाही जळाली. फक्त अपूर्वच्या नजरेत वाईट नको बनायला म्हणून या औदस्याची समजूत काढायला आले, नाहीतर तृष्णा, मी तुझ्याशी नेहमी दुष्टासारखी वागले, नेहमीच टोचून टोचून बोलले. कृष्णा मला माफ कर. आई, हे काय करताय? तुम्ही मोठे आहात आणि मोठे कधी छोट्यांना माफी नाही मागत, उलट त्यांना आशीर्वाद देतात. नाही कृष्णा, आता या हातांना इतकाही अधिकार नाहीये की त्यांनी आशीर्वाद द्यावा. मी तुझ्याशी जे काही वागले ते मी करायला नको हवं होत. आई, तुम्ही हे असं बोलून मला लाजवताय आणि खरं सांगायचं तर तुमच्या तोंडून सुनबाई हा शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. तुम्हाला त्याचा अंदाजही येणार नाही, मला खरंच तुमच्या वागण्याचं काहीही वाईट नाही वाटलंय. खरंच कृष्णा, याचा अर्थ तू माझ्यावर रागवली नाहीयेस? आई, मला तुमच्यावर रागवण्याचा हक्कच नाहीये. बरंय कृष्णा, तू मागचं सगळं विसरून जा आणि अगदी अपूर्व काय बोलला तेही. तो डोक्याने गरम नक्कीच आहे, पण मनाने वाईट नाहीये. हो आई, मला अपूर्ववर विश्वास आहे. मग बरंच झालं कृष्णा, आता यापुढे तू या मंदिरात नाही राहणार आहेस, तू माझ्या बरोबर येशील आपल्या घरी, म्हणजे तुझ्या सासरी. आपलं घर? हो तृष्णा, आपलं घर, अपूर्वचं घर.
आमच्याकडे. मला माहितीये तृष्णा की तुला अपूर्वच्या बाबांची खूप काळजी वाटते. बेटा जर तूच इथे राहणार नसशील तर ते कशाला इथे राहतील. तू माझ्या बरोबर आलीस तर तेही आपल्या बरोबर येतील. मी त्यांना इथे एकटं राहू देणार नाहीये, कळलं? तू आपल्या सासरी येशील ना तृष्णा? येणार का नाहीस तृष्णा? याचीच वाट बघत तू आजवर मंदिरात राहत होतीस. शेवटी तो दिवस आलाच. आता हो म्हण ना, बाकीचं मी नंतर बघून घेईन. आई मी तुमच्या बरोबर. म्हणजे हेच कि मी तुमच्या सोबत तुमच्या घरी नाही येणार. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुगन्या सुकन्या आमच्या.